चंदड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करावेचा तुमचा जाहीरनामा कसा आहे हा आमचा जाहीरनामा आहे ह्याच्यातले आम्ही कामं पन्नास टक्के केलेली आहे जर तुम्ही सर्वांनी आमची साथ देऊन आम्हाला निवडून दिला तर शंभर टक्के आम्ही कामं करणार आहेत नमस्कार सी एम न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्यासोबत उद्योजक लक्ष्मण विश्राम गावडे आपल्यासोबत आहेत तर या विधानसभेची नेमकी कशी रणनीती त्यांच्या माध्यमातून आखली चालले विषयी आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत हे शिवाजीराव पाटील यांचे खंदे समर्थक आहेत त्यांनी चंदगड तालुक्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या वेगळ्या माध्यमातून मतदारापणे पोचण्यासाठी वेगवेगळी रणनीती आवरलेली आहे ती नेमकी कशी आहे का आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत शिवाजीराव पाटील दोन हजार एकोणीसला निवडणुकीला पराभव झाला त्यानंतर त्यांचा प्रवास कसा होता शिवाजी पाटील दोन हजार एकोणीसला मतांनी पराभव झाले पण त्यांनी पराभव झाल्यापासून दुसऱ्या दिवसापासून ते त्यांनी कामाला लागले आणि साडेचार वर्षामध्ये एवढं काम केलेलं आहे की पूर्ण जनतेपर्यंत गोरगरिबांची कामं करणे नंतर रोजगार मेळावा घेतले त्यांनी नंतर सर्व काही गोष्टीमधून म्हणजे आरोग्य शबीर असो बाकी सर्वच काम त्यांनी चांगले केलेलं आहे साडेचार वर्ष पायाला भिंगरी लावून त्यांनी विकास करायला नेमका किती निधी आणि कसा आणि कुठून आणला त्यांनी आता भाऊनी शंभर करोड काही पद नसताना शंभर करोड त्यांनी आहे निधी या तालुक्यामध्ये आपण हा निधी लावल्यानंतर आता लोकांचा आपल्याला प्रतिसाद कसा आहे भरपूर चांगला प्रतिसाद आहे कारण ह्याच्या पाठीमग आता मला तरी वाटतं देश स्वतंत्र होऊन साठ वर्ष झाली तरी काही विकास चंदर तालुक्यामध्ये झाला नाही आणि शिवाजी पाटलांचं एकच ध्येय आहे की चंद्रगड तालुक्याचा विकास करणं हेच त्यांचं ध्येय आहे आता साठ वर्षापूर्वी म्हणजे साठ वर्ष झाली तरी पण ह्या आमदारांनी काही केलं नाही आमच्या म्हणजे आपले खासदार एकच घराण्यामध्ये पद आहे खासदार असो आमदार की असो तरी पण गावचा काही विकास झाला नाही तालुक्यामध्ये काही झाला नाही ॲक्च्युली मेन म्हणजे रोजगार चंदगड तालुक्यामध्ये काही रोजगार नाही आणि भयंकर बेकारी वाढलेले आहेत आमचं एकच ध्येय आहे की चंदगडला तालुक्यामध्ये शिवाजी पाटलांचं पन्नास हजार नोकऱ्या आम्ही रोजगारमधून लावणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथं चंदगडमध्ये एक चांगलं हॉस्पिटल नाही त्याच्यासाठी भाऊनी एक चांगलं हॉस्पिटल ते पण आमचं प्रयत्न चालू आहे इथं आपले चाळोबा मंदिर आहे त्याच्या शेजारी आम्ही सात एकर जागा घेतलेल्या आहे आणि एक आलिशान असं हॉस्पिटल आम्ही चांगलं बांधणार आहे तिथं कॉलेज होणार आहे चांगलं इंग्लिश मिड मिडियम स्कूल होणार आहे आणि मेन म्हणजे इथं हॉस्पिटल नसल्यामुळं भयंकर तर लोकांचे हाल होतात की आता कोणाला तरी हार्ट अटॅक वगैरे आलं तर गडिंग्लज नंतर बेळगाव हार्ट अटॅक आल्या म्हणजे कमीत कमी एक अर्धा तास त्यांना अगदी असते त्याचे काही लोकांचे प्राण वाटेतच जातात अशी भयंकर हालत खराब आहे त्याच्यामुळं पहिला अगोदर आम्ही हॉस्पिटल आमचं एक दोन वर्षामध्ये हॉस्पिटल तयार होणार आहे चांगलं ते पण रिजनेबल रेटमध्ये आणि कॉलेज पण चांगलं होणार मेडिकल कॉलेज आम्ही चंद्र तालुक्यामध्ये करणार आहेत हॉटेल मॅनेजमेंट करणार आहेत नर्सिंग कोर्स करणार आहेत आणि पूर्ण तालुक्याचा आम्ही विकास करणार आहे आणि सुरुवातीला मेन म्हणजे रोजगार कारण आम मागच्या वेळी फडणीस साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की शिवाजीराव पाटील तुम्ही जागा बघा आम्ही तुम्हाला चांगल्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आणून देतो आणि खरोखर भाऊनी पण जागा बघितलेला आहे ॲक्च्युली आमच्या ह्या जांभरा रोडलाच आम्ही एक शं पंच्याऐंशी एकर जागा घेतलेली आहे भाऊनी जागा घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आता इलेक्शन झाल्यानंतर आम्ही ते लवकरच काम चालू करणार आहे आणि सर्वांना रोजगार आम्ही देणार आहे महाविकास आघाडीमध्येच राजेश पाटील होते त्यांनी सोळाशे कोटी रुपयेचा निधी आणला आहे म्हणतात तो नेमका त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आम्हाला तरी काही वाटत नाही कारण निधी आणला हे काय म्हणजे विकास काहीच झाला नाही रस्ता आता ॲक्च्युली बेंगुरला आपला बेळगाव रोड एवढे खड्डे झाले आहेत की गाडी चालवता येत नाही आपल्याला आणि मेन म्हणजे गटर आणि रोड करणं म्हणजे विकास नाही की आता आपल्याला जर आपला चंदड तालुका चांगला सुधारण्यासाठी गरिबी हटाव आपल्याला मेन म्हणजे इंडस्ट्रीज करायला पाहिजेत एक पन्नास हजार नोकऱ्या झाल्यानंतर आता आमची मुलं की कॉलेज नसल्यामुळं चांगले काल हॉटेलमध्ये बाहेर बेळगाव बेळगाव मुंबई पुणे लोक जातात त्याच्यामुळं जा इथं जर विकास झाला असेल तर ती पन्नास हजार लोक आपल्या चंदर तालुक्यात आपल्या मुलाबाळांच्या धावून ती सुखी होऊन त्याची प्रगती चांगली होईल या आ, महायुती शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना जी लागू केलेली आहे या वेळेला ला, लाडकी बहीण ही आपल्या बरोबर राहणार असं वाटतं पाटील यांच्या लाडक्या बहिणीच्या बाजून शिवाजी पाटलाच्या बाजून शंभर टक्के महिला आहेत कारण आमच्या गाठीभेटी होतात आणि त्यांना एवढंच विश्वास आहे की भाऊशिवाय पर्याय नाही कारण विकास संगड तालुक्याचा विकास करायचा असेल तर शिवाजी पाटील निवडून येणं हे गरजेचं काळाची गरज आहे त्याच्यामुळे शंभर टक्के तरुण वर्ग सर्व शंभर टक्के आपल्याला आणि महिलांचा पण आमच्या गाठीबिटी चालू आहेत शंभर टक्के आम्हाला पाठिंबा आहे गडिंग्लजमध्ये मागच्या वेळेला तुम्हाला मतदान फार कमी झालं होतं तर तिथं तुम्ही कशा पद्धतीने रणनीती तुमच्या आखलेली आहे कारण त्यावेळी आम्हाला भयंकर गडबड झाली होती पंधरा दिवसामध्ये भाऊना इलेक्शनामध्ये आपल्याला कोणाला गाठीबिटी झाल्या नाहीत भाऊने आता साडेचार वर्ष सर्व चंदगड गडिंग्लज आजरा तिथं त्यांच्या गाठीबिटी घेऊन त्यांचा आपण फंड वगैरे लावून सर्वांना भेटून आपण त्यांची कामं केलेली आहेत मेन म्हणजे गोरगरीब जनतेची सेवा केलेली आहे आम्ही कुठलीही त्यांची समस्या असली ती भाऊनी सगळं सोडलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला गडिंग लस व आजरामध्ये आम्हाला भरपूर लीड मिळेल आणि मेन म्हणजे भाऊचं मेन म्हणजे गोरगरीबांना गोरबरींना कुठलंही संकट असू नाही त्यांचं कुठलंही प्रॉब्लेम असेल रात्रीचं दोन वाजता जरी फोन लावला असेल तर भाऊ त्यांच्या मत्तीला जातात त्याच्यामुळे जा आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की आम्हाला कमीत कमी पंचवीस हजारच्या लीडने भाऊ शंभर टक्के निवडून येणार आहे आता आपण मगाशी म्हटला चंदगड विंगूरला रस्ता आहे हा खड्डेमय झालेला आहे मग यासाठी शिवाजीराव पाटलांनी कोणता प्रयत्न करणार आहेत आम्ही ॲक्च्युली बेळगाव ते सावंतवाडी हा रोड आम्ही पूर्ण चार पदरी रोड करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाऊ आता आमचा चंदगड ते वाया जांभरे हा रोड आम्ही सुरू करणार आहेत भविष्यामध्ये हा जांभरे रोड आहे हा घाट घाट नाही आणि एकदम अंतर कमी आहे जवळ गोवा एक एक तासामध्ये गोव्याला आपण पुचू शकतो आणि भविष्यामध्ये हा चार पदरी रोड होणार हे शंभर टक्के आणि याच्यासाठी प्रयत्न आमचे चालले आहेत आणि हा रोड पण आता आता इलेक्शन नंतर आपल्या एक दोन महिन्यामध्ये चालू करणार आहे मी जनतेला एवढी विनंती करतोय हात जोडून की भाऊनी काही पद नसताना शंभर कोटी आणलेले आहेत जर आम्ही आम तुम्ही सर्वांनी निवडून आम्हाला दिला तर हजारो कोटीची निधी आणणार आम्ही सर्व रोजगार कॉलेज हॉस्पिटल सर्व तुमच्या समस्या सुटतील आणि खरोखर साठ वर्षाचं काम आम्ही हे पाच वर्षामध्ये करणार आहे हे मी गहाई देतो तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की एक वेळा आपण भाऊला मतदान करून भरघोस मताने निवडून देऊया आणि आमचा चंदगड तालुकाचा विकास करूया एवढं मी सांगून ठेवतो जय हिंद जय महाराज